दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील शेळके यांनी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य घेत बाजी मारली आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही हाच करिश्मा कायम ठेवण्यासाठी सुनील शेळके जेवाचं रान करत आहेत त्यांना महाविकास आघाडी पुरस्कृत बापू भेगडेंनी आव्हान दिले अशातच बापू भेगडे यांच्या समर्थनासाठी भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे रवींद्र आप्पा भेगडे आदी मंडळी मैदानात उतरले आहेत मात्र या घडामोडीनंतरही शेळके यांचंच पारडं जड असल्याचं चित्र आहे नेमकं का, का? तेच पाहूया या व्हिडिओतून सुनील शेळके यांची बाजू स्ट्रॉंग असण्याचं चित्र उभं राहण्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांचा असलेला पाठिंबा भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे रवींद्र आप्पा भेगडे आदी मंडळींनी बापू भेगडे यांना समर्थन दिलं असलं तरी ग्राउंडवरील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीचा धर्म पाळत सुनील शेळके यांच्या बाजूनं भक्कमपणे उभे आहेत यामध्ये तळेगाव दाभाडेचे शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांची भेट घेत अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत विजय आपलाच असा शब्द देत कामाला लागले आहेत मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील शेळके हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांचे प्रमुख स्थानिक पदाधिकारी शेळके यांच्या प्रचाराला लागल्यानं त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दुसरीकडे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर केला असला तरी बापू भेगडे निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील याची काय खात्री हे कन्फ्युजन मतदारांमध्ये आहे शिवाय अधिकृत पक्षाची निशाणी नसल्यानं त्यात अजूनच भर पडत आहे भाजप नेते बाळा भेगडे आणि रवींद्र आप्पा भेगडे यांनी जरी बापू भेगडे यांना समर्थन दिलं असलं तरी भाजपचा पारंपरिक मतदार जाण्याची शक्यता फारच कमी दिसते भाजपा शिस्त पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळं भाजपचे मतदार हे महायुतीचा धर्म पाळतील आणि सुनील शेळके यांना पुन्हा एकदा आमदार करतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त आहेत शिवाय गेल्या निवडणुकीत सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार बाळा बेगडे हे स्वतः उभे होते त्यांचा सुमारे चौऱ्याण्णव हजारांच्या विक्रमी मताधिक्यानं शेळके यांनी पराभव केला आता तर बाळा भेगडे हे उमेदवार देखील नाहीत आणि भाजप मतदारही त्यांच्यासोबत नाही त्यामुळं ते बापू भेगडे यांच्या किती कामी येतील यावर उपरोधिक चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान शेळके यांना दिवसेंदिवस भाजप पदाधिकाऱ्यांचा मिळणारा पाठिंबा राष्ट्रवादी शिवसेना रिपब्लिकन पार्टी आठवले गटाची साथ आणि व्यक्तिगत ताकद पाहता सुनील शेळके यांच्यासाठी मावळची लढाई एकतर्फी असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे मात्र मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत घोडा मैदान समोर आहे त्यामुळं पुढं मावळात काय ट्विस्ट येतो हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे तर मंडळी मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा